रास ही एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबाबत बरंच काही सांगून जाते. राशींच्या मदतीने तुम्हाला व्यक्तीच्या सवयी आणि स्वभावाबाबत सुद्धा खूप काही जाणून घेता येऊ शकतं. राशींच्या प्रभावामुळे व्यक्तीमधील गुण आणि दोष देखील पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्यांना गप्पा मारायला खूप आवडतं. अशा व्यक्तींकडे बोलण्याची कला सुद्धा असते आणि त्यामुळेच त्या अनेकांचं मन जिंकून घेतात. अशा व्यक्तींसमोर कोणताही विषय मांडला तरी त्या व्यवस्थित त्या विषयावर बोलू शकतात. कोणत्या आहेत त्या राशी? चला जाणून घेऊ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, ज्या व्यक्तींना गप्पा मारायला आवडतं अशा मध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो मिथुन राशीचा. मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि या राशीच्या व्यक्तींकडे अगदी अनोळखी असणाऱ्या लोकांबरोबर सुद्धा गप्पा मारण्याचं कौशल्य असतं. असं म्हणतात की बुधाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती संवाद साधण्याच्या कलेमध्ये निपुण असतात. गप्पांद्वारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि म्हणूनच मिथुन राशीचे लोक कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतात. अर्थात जिथे संभाषणातून कमाई करायची आहे अशा क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. या राशीच्या लोकांना मैत्री कशी टिकवायची हे चांगलं माहिती असतं. त्याचबरोबर आपल्या संभाषणातनं इतरांचं मन कसं वळवायचं यात सुद्धा या लोकांचा हातखंडा असतो. मग तुमच्या घरात ओळखीत कोणी मिथुन राशीचा आहे का आणि त्यांच्याशी हे वर्णन किती टक्के जुळतंय? कमेंट करून नक्की सांगा. आता वळूया आणखीन एका राशीकडे ज्यांना गप्पा मारायला आवडतं, ती म्हणजे सिंहरास. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सिंह राशीचे लोक बहुतेक त्यांचा वेळ अनेक लोकांच्या सानिध्यात घालवतात. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं. संवादाच्या माध्यमातून पटकन नातं तयार करतात. असं म्हणतात की सिंह राशीचे लोक कोणत्याही मुद्द्यावर बोलू शकतात आणि आपल्या वैयक्तिक हिताची काळजी मात्र ते घेतात. अशी लोक संवादाच्या माध्यमातून लोकांमध्ये इतक्या सहज मिसळून जातात की त्यांना कसलाही संकोच जाणवत नाही. फक्त त्यांचं बोलणं समोरच्याला बऱ्याचदा नको तेवढं स्पष्ट वाटतं आणि त्याचबरोबर समोरच्यावर अधिकार गाजवण्याचा सुद्धा या राशीच्या लोकांचा स्वभाव असतो. ते त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवतं. त्यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी सुद्धा मिथुनेसारखाच बुध ग्रह आहे, त्यामुळे या लोकांकडे सुद्धा संवाद कौशल्य चांगलंच असतं. यांना बोलायला आवडतं. असं म्हणतात की या राशीचे लोक संभाषणातून कोणाशीही पटकन मैत्री करतात आणि जेव्हा संभाषणातून समस्या सोडवण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यातही ही लोक पुढे असतात. कन्या राशीच्या समोर एखादा अधिकारी, नेता किंवा मोठी व्यक्ती जरी असली तरी ते त्यांच्याशी न डगमगता बोलू शकतात आणि त्यांचे मुद्दे नीट व्यवस्थित समजावून सांगू शकतात. मुद्देसूद बोलणं हा यांचा गुण असतो. इतरांच्या समस्या सुद्धा यांच्या बोलण्याने दूर करण्याची क्षमता यांच्याकडे असते. त्यानंतर बोलायला आवडणारी आणखीन एक रास आहे वृषभ रास. शुक्र या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या राशीचे लोक उत्तम संभाषण करणारे असतात असं मानलं जातं. असं म्हणतात की त्यांना जेवढं बोलायला आवडतं तेवढंच त्यांना इतरांचं ऐकायलाही आवडतं. वृषभ राशीचे लोक विचारांची देवाणघेवाण करण्यात चांगले असतात. विषय कोणताही असो माहितीची देवाणघेवाण सुद्धा ही लोक चांगल्या प्रकारे करतात. कोणत्याही विषयावर बोलायचं असलं तरी मागे हटत नाही. इतकंच कशाला, संभाषणाला योग्य दिशा देण्याचं कौशल्य सुद्धा यांच्याकडे असतं. मग मित्रांनो, तुमच्या घरात कोणी वृषभ राशीची व्यक्ती आहे का आणि त्यांच्याशी हे वर्णन किती टक्के जुळतंय? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.